हरिनामाचा जयघोष करत नुमवी शिशुशाळेची दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नुमवी शिशुशाळेत मोठ्या उत्साहात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या गटातील विद्यार्थी मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषेत हे विद्यार्थी सहभागी झाले होते. काही जण पोलीस, डॉक्टर, तर काही जण फेरीवाले, दुकानदार अशा वेशभूषेत आणि भूमिकेत मोठ्या उत्साहात तयार होऊन आले होते. नुमवी शाळा ही जणू पंढरीच वाटत होती. यावेळी शाळेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी तसंच प्रमुख पाहुण्या सौ सम्मिनी दंडवते आदींच्या हस्ते प्रारंभी पालखी पूजन करण्यात येऊन या दिंडी सोहळ्यास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. दिंडी सोहळा झाल्यानंतर मुलांचं रिंगण करण्यात आलं. यात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींचाही सहभाग होता. दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी या दिंडी सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला. दिंडीचं महत्त्वच हे आहे की एकमेकांविषयी आदरभाव निर्माण होणं किंवा एकमेकांचा मान राखणं, सहिष्णुता. या दिंडीमध्ये कोणी श्रेष्ठ नाही, कोणी ज्येष्ठ नाही, तर कोणी कनिष्ठ नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, असा सगळा भेद विसरून विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली ही दिंडी विठ्ठलामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाने पावन झालेली आहे. आणि हाच संस्कार मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी, मुलांवरती करण्यासाठी म्हणून आम्ही आज हा दिंडी सोहळा संपन्न केला. यामध्ये फुगेवाले, पोलीस, डॉक्टरांचा कॅम्प, इथंपासून ते वारकरी, तुळसधारी, कलशधारी स्त्रिया, त्याचबरोबर साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भूमिका आम्ही दिलेल्या होत्या. विठू नामाच्या गजरानं अवघा शाळेचा परिसर हा दुमदुमून गेला. पालकांनी या अलौकिक अशा दिंडी सोहळ्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि अभंग गायन सौ अलका ओक यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्यासह सर्व शिक्षिका तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला.